हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ वार कोणता आहे तो पण सांगेन शनिवारचा सा दिवस आहे आणि सकाळचं पाचचं टायमिंग आहे पाचला सगळेजण उठलेले होते आणि सगळ्यांचं आप आपलं रुटीन सुरू आहे तुम्ही म्हणाल मुलं पण एवढ्या लवकर कागत आई कारण आज आहे शनिवार त्यामुळे त्यांची सकाळची स्कूल होती आणि त्याबरोबर इथं पेटी ही जी होती ना फिश टँक हा क्लीन करायचा होता आणि मग तिथं रस्त्यात मुलं वगैरे झोपली की ते क्लीन करायला प्रॉब्लेम येतो म्हणून त्यांना पण उठवण्यात आलं आणि थोडीफार ती मदत पण करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे लवकर उरकून त्यांनाही जायचं होतं आणि पुन्हा जर खालणं वर उठवून झोपवलं तर मग गाड झोप लागते कधी पण बघा सकाळी एकदा जाग आली आणि पुन्हा जर आहे ना आपण आळस करून झोपलो तर पुन्हा मात्र लवकर जाग येत नाही ना उठू वाटत नाही आहे त्यामुळे ज्या क्षणी डोळे उघडतात त्यानंतर मला ग बऱ्याचशा कमेंट असतात की ताई सकाळी उठते गजर पाहते पण नको वाटता आम्हाला उठायला आणि गजर बंद करते आणि थोड्या वेळानं उठायचं म्हणून आणि झोपते आणि पुन्हा मात्र उठूच वाटत नाही सेम कंडिशन मुलांचीही तीच आहे म्हणूनच कुणीही असू दे डोळे उघडल्या उघडल्या तेव्हाच हंतरुणातनं बाहेर व्हायचं जेणेकरून कसं होतं की एक डोक्यावरती मेंदूवरती आपल्याला हे राहतं की बाबा मला या या टायमिंगला उठायचं आहे रोज काय होतं की गजर बघणार बंद करणार आणि झोपणार असं नाही करायचं एकदा दोनदा तुम्ही जसं केलं की पुन्हा तुम्हाला जाग आली की पडू वाटणार नाही तर ही महत्वाची टिप्स मी एवढ्यासाठी दिली कारण मला रेग्युलर कमेंट असतात उठण्यासंदर्भातच असतात आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ मी बनवलेले आहेत जे मॉर्निंगमध्ये आपण उठण्यासाठी काय, काय काय करू शकतो तुम्ही बघू शकता पोरंसुद्धा इथं जाग आली म्हणलं डोळे उघडले म्हणले की लगेच अंतुरांत बाहेर होतात लगेच झटकीपट झोप निघून जाते आणि आज सॅटरडे आणि प्लस हे काम मुलांनी हे पण मला जे होतं मदत करायचं ते पण केलं आणि त्याच्यानंतर त्यांचं स्कूलचं पण म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण या वयामध्ये ना त्या दोघांना उठण्याचं कुठलंही असं हे राहत नाही की बाबा उठायला म्हणजे आळसपणा वगैरे असं हे राहत नाही कधी पण उठवा त्यांना एक ती अंगामध्ये त्यांच्या ही झालेली आहे की बाबा जेव्हाही डोळे उघडतील किंवा कोणी उठवलं तर चट करून ती म्हणतात ना झोपेतून बाहेर येणं हे दोघांमध्ये पण आहे बघू शकता कोण काय काय काम करतं तुमच्या दादाचं काम असतं फिश काढणं त्यातलं पाणी काढणं आणि माझं काम असतं जेवढे काही फिल्टर वगैरे आहेत लावलेले आपण तेवढे सगळे स्वच्छ करणं

माझ्याकडे जे काम दिलेलं असतं ते म्हणजे ही खडी वगैरे जे आहे ती साफसफाई करणे फिल्टर वगैरे तर सगळं करून ठेवलं आणि मोठे मोठे खडे जे होते ते एका एक साईडला आणि छोटे छोटे खडे एका एक साईडला अजून टाकायचे आहेत खूप सारे खडे आहेत दिसताना तुम्हाला एकदम कमी दिसतात पण वजनावरती पाहिलं तर खूप सारे आहेत आणि तुम्ही विचारता की हा हा जो फिश टँक आहे किती लिटरचा आहे मी सांगेन तुम्हाला तीनशे लिटर बरोबर पाणी बसतं म्हणूनच आम्ही काय करतो ज्या दिवशी सकाळी पाणी येतं ना त्याच दिवशी आम्ही शक्यतो पेटी धुतो किंवा आदल्या दिवशी आता उद्या आपलं पाणी आहे तर आदल्या दिवशी सकाळी मात्र किंवा संध्याकाळी अशा पद्धतीने क्लीन केलं जातं जेणेकरून काय होतं की पाण्याचा पण तोटा नको कारण एक हजार लिटरची टाकी आहे आपली तेवढी सगळी आपल्याला एक दोन तीन दिवस व्यवस्थित जाणं गरजेचं असतं कारण शहरामध्ये काय होतं ना की पाणी कधीही दगा देतं बघा कधी कधी असं होतं की दोन दोन दिवस येत नाही आणि आपल्याकडे काय न्यूजपेपर वगैरे नसतो की बाबा न्यूजपेपरला आधी येतं की बाबा असं असं पाण्याचं दोन दिवस सोडणार नाही आपल्याकडे न्यूजपेपर नाही मला मध्यंतरीच कमेंट आली की तुम्ही न्यूजपेपर वाचलेलं कधीच दिसत नाही तर मी खरीच सांगते वाचायला कुणाला टाईमच नाही आहे कारण दादा सकाळी आठ साडेआठला जर गेले संध्याकाळीच येतात आणि माझं तर तुम्हाला माहीतच आहे दिवसभर जे जे काही रुटीन आहे ते आपलं काम आपलं घर आणि काय म्हणतात की आपलं यूट्यूब या सगळ्यामध्ये ते वाचणार कोण असं होतं त्यामुळे घेत नाही पेपर आणि बऱ्याचशा अपडेट जे असतात ना ते माझ्यापर्यंत पोहोचतच नाहीयेत असो इथं काय केलेलं आहे आज स्वच्छ अंगण सगळं धुवून काढायचं आहे पण झाडांना व्यवस्थित अगदी पाणी घालून घेतलेलं आहे कारण उद्या मी घालणार नाहीये दोन दिवस आपले पसार्याचे असणार आहे जो आपला पाडवा गुढीपाडवा जो म्हणतात त्याची जी साफसफाई जी आहे ना ती मी करणार आहे त्यामुळे आजच अंगण धुवून घेतलं त्याचबरोबर झाडासनी पाणी भरपूर प्रमाणात घालून घेतलं आणि इथे ना मी आता आंघोळ वगैरे करून आले आणि हे बघू शकता हा एक गाऊन पहिला चार प्रकारचे चार जे आणलेले गाऊन आहेत ते तुम्हाला मी घालून दाखवेन कारण का सांगते मी बऱ्याच जणींना आपली गाऊन डिझाईन आवडली फक्त किट्टो सोडली तर सगळ्यांना आवडलेली आहे आणि मुलं वगैरे गेलेले आहेत त्यांचं ती आणि इथं काय करतो आहे बघा फिश टँक ज्यावेळेला आपण क्लीन करतो ना त्याच वेळेला एक करायचं कारण हे आपलं महानगरपालिकेचं जे पाणी आहे ना ते आहे त्या पाण्यामध्ये ना पावडर केमिकल यूज केली जाते मग याने काय होते की आपले जे फिश असतात त्यां त्यांच्या स्किनवरती अटॅक होतो आणि त्याला फंगस येणं म्हणतात ते फंगस येतं त्वचेला त्यांच्या फोड येणं आणि त्याच्यानंतर मग ते मासे मरतात म्हणून काय करायचं ज्यावेळेला तुम्ही पाणी बदलता नवीन पाणी घालता त्यावेळेला आता आपल्या या एवढ्या पेटीला एक किलो मीठ आपण वापरतो कुठलं मीठ वापरायचं ते पण सांगेन छोटं मीठ वापरायचं नाही खडा मीठ जे येतं बघा नहीं, नहीं, ते मीठ आपल्याला वापरायचं आहे कारण काय होतं की ते मीठ जे असतं ना त्यामध्ये कुठलीही वेसळ नाही काहीही नाही एकदम स्वच्छ असं मीठ असतं ते आपल्या मिठामध्ये खूप सारं ॲड केलेलं असतं त्यामुळे ते वापरायचं नाही खडे मीठ वापरायचं तर मीठ एक किलोबरोबर घातलेलं आहे त्याच्यानंतर तुमच्या पेटीमधल्या माशांना काही होत नाही बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की आमचे मासे टिकतच नाही आहेत जगतच नाही आहेत त्यांना इन्फेक्शन होतं तर इन्फेक्शनचं मेन कारण आहे पाण्यातून कारण पाण्यातूनच त्यांच्या बॉडीला इन्फेक्शन होतं आता इथं काय करत आहोत तर थोडंसं रात्री आणलेली जी पाईप होती ना खूप मोठी आहे ती थोडीशी कटिंग करून घेतली <laughs> आणि मग आमचे कपडे वगैरे आज मशीनला मात्र सुट्टी नसणार आहे खरंच सांगते आज ना आपली वॉशिंग मशीन माझ्यावर शंभर टक्के रागायला येणार कारण मी एवढी मशीन लावलेली आहे ना की काय सांगू सकाळपासून दोन तीन कारण काही चादर वगैरे त्या पण क्लीन करायच्या होत्या निम्या केल्या निम्या केल्या नव्हत्या त्यामुळे आज उरलेल्या ज्या आहेत त्या क्लीन करत आहे आणि महत्वाची अपडेट मला तुम्हाला द्यायची होती कोणती सांगते मी कारण मला नंतर सारे खूप मेल आलेले आहेत की स्वामीचरित सारामृत पोथी संदर्भात मेल आलेले आहेत तर मी त्या तयार सांगेन सोमवारपर्यंत आणि मंगळवार म्हणजे सोळा तारखेपर्यंत जेवढ्या जेवढ्या ताईंनी मला बारापर्यंत मेल केलेले आहेत तेवढ्या सगळ्या ताईंना मी पोती पाठवलेली आहे आता तुमच्या अंतरावर ठरणार आहे कधी पोचेल कधी नाही ते पण मला माहीत नाही बऱ्याच जणींना मिळत आहे बऱ्याच जणींना अजून मिळालेली नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे कमेंट म्हणजे मेल जोडेन खरंच सांगते आपली पोती मी अशी आशा करते की त्यांना मिळावी ज्यांना खरंच स्वामीसेवा करायची आहे पण त्यांच्याकडे साधन उपलब्ध नाही आणि खरंच सांगते त्या त्यांच्यापर्यंतच ती पोती गेली हे एक मनाचं समाधान आहे आणि दुसरी अपडेट ही द्यायची आहे की सोळा तारखेच्या दुपारी बारापासून जेवढे मेल आलेले आहेत त्यांना या महिन्यामध्ये मी नाही देऊ शकत कारण सांगते कोल्हापूरमध्ये मी जिथून आणते तिथं शॉर्टेज आहे आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहे की कोल्हापूरमध्ये मिळाला नाही म्हणून मी नरसोबाच्या वाडीला जाऊन पोती आणलेल्या होत्या आणि तिथून आणून तुम्हाला पाठवलेल्या होत्या आता तिथं जाणं सध्या तरी शक्य नाही आहे पुन्हा रिपीट कारण का जसं आपलं कामाचं ह्याचं त्याचं बिझी रुटीन नाही त्यामुळे पुन्हा तिथं जाणं आता लगेच तर शक्य नाही बघूया कोल्हापूरमध्ये जेव्हा येतील एप्रिलमध्ये तेव्हा मी तुम्हाला पाठवेन आणि एक अपडेट द्यायची होती की ज्या ज्या ताईंच्या जवळपास केंद्र आहे मठ आहे त्यांना तिथं मिळती त्याचबरोबर कुठल्याही दुकानामध्ये स्वामी चरित्र सारामची पोती मिळते कोणती मिळते जी मेन पोती आहे जिला आपल्याला तीन तास लागतो वाचायला ती पोती कुठेही मिळते कुठंही म्हणजे कुठेही मिळून जाईल फक्त शॉर्टेज पोती कोणती आहे तर दिनदोरी सारामृत जी आहे ना ती फक्त शॉर्टेज आहे मला फक्त एवढं सांगायचं आहे मी तेव्हाच क्लिअर केलेलं होतं की ज्यांच्या आजूबाजूला मठ नाही केंद्र नाही ज्यांना कुठलीही पोती अवेलेबल होत नाही त्याच ताईंना फक्त मी पोती पाठवणार आहे जे नवीन सेवेकरी आहेत आणि त्यांना सेवा करायला साधन नाही त्यासाठीच मी फक्त पोती पाठवणार आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी स्वामी सारामृत आहे त्यांना रिक्वेस्ट आहे की मेल करू नका कारण का सांगते नवीन सेवेकरी जेवढे म्हणजे होतील तेवढेच आपण बघायचं आहे त्यांनाच मदत करायची आहे ऑलरेडी तुमच्याकडे आहे पण माझ्याकडे छोटी आहे मोठी आहे असं म्हणू नका कारण का सेवा ही सेवा आहे तुमच्या एरियात तुम्हाला कुठेही मिळून जाईल ज्यांना दिंडोरी पाहिजे त्यांच्या जवळपास जर मठ असेल तर खरं सांगते मी तुम्हाला त्या मठामध्ये मिळून जाईल कारण मठामध्ये दिंडोरीची नव्हे तर कुठलीही पोती असू दे काही असू दे सगळं तुम्हाला उपलब्ध होणार दुसरी गोष्ट ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांचे मेल आले त्यांना पाठवण्यात आलेलं आहे आणि खरंच ज्यांना गरज आहे त्यांच्या मेलला मी नक्कीच पाठवेन मला पाठवायला काहीच प्रॉब्लेम नाही नक्कीच पाठवेन थोडंसं थांबा मी नक्कीच आणि एकदा पाठवेन दुसरी गोष्ट म्हणजे मला मेल येतात फो फोन पे करायचा आहे गुगल पे करायचं आहे मी तुम्हाला तेव्हाच क्लिअर केलेलं आहे आणि एकदा क्लिअर करते की नो फोन पे नो गुगल पे फक्त स्वामी सेवा आणि जसं प्रत्येक महिन्याला आपल्या इन्कममधून आपण काहीतरी करतो हे मी शेअर केलेलं आहे तसंच या मंथमध्ये आपल्या युट्यूबच्या इन्कममधून तु हा निर्णय आम्ही घेतलेला होता कारण खूप सारे हे केलं खरं कमेंट ज्यावेळेला वाचत होते ना त्यावेळेला त्या ताईंची खूप तळमळ असायची की ताई आमच्याकडला केंद्र नाही मंदिर नाही काहीच नाही ना पोती उपलब्ध होत नाही आणि त्यामुळे आम्ही ही सेवा करू शकत नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे म्हणजे बऱ्याच जणांचे गैरसमज झालेले आहेत की ताई तू सरसकट सगळ्या तुझे जेवढे म्हणजे ताई आहेत तेवढ्यांना पाठवते का तर नाही ज्यांना कुठंच मिळत नाही त्यांनाच फक्त मी पाठवणार आहे कारण कसं की आपण त्यांना म्हणतात ना की थोडासा एक मार्ग दाखवण्याचं काम जे आहे ते आपण करत आहोत मी फक्त एवढंच म्हणेन की मला कुठल्याही गोष्टीची काहीच गरज नाही फक्त तुमचं प्रेम आशीर्वाद तुम्ही देणारं रोजच्या रोज जो काय सपोर्ट या आहे याचीच गरज आहे बाकी कशाची गरज नाही सोन्यासारखी जी माणसं दिलेली आहेत मला त्याच्यापेक्षा कुठेही पैशाला काहीच व्हॅल्यू नाही त्यामुळे खरी गरज ज्यांना आहे त्यांना या ताईची मदत ही कायम होणार आहे मग ती कुठल्याही गोष्टीत असो अगदी तुम्हाला एखादं वजे व्रत करायचं असू दे किंवा सेवा कशी करायची काय करायची आणि मी खूप वेळा सांगितलेलं आहे की जुने व्हिडिओ थोडंसं ताईंनो पहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती मिळेल तर मी साफसफाई करतो ते पण मधीच माझ्या एका गोड ताईला भेटवेन ताईच म्हणायचं कारण काय सांगते मी आपले व्हिडिओ पाहतात पण योगायोग सगळा ना योगायोग योगायोग योगा 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 आमच्या शेजारीच आलेल्या होत्या त्यांच्या एक मैत्री म्हणजे मैत्रीण आहेत त्यांचे रिलेटिव्ह होते आणि त्यांच्यासोबत आल्यानंतर ज्यांच्या घरात गेले मग त्यांना थोडासा अंदाज आला की आपण त्या एरियात आलोय हे सगळं पाहिल्या आहे विचारपूस झाली चौकशी झाली तेव्हा कळलं की मी इथेच राहते डायरेक्टली आल्या मनमोकळ्या आहेत खूप छान आहेत स्वभावानं आणि एक म्हणजे हाऊसवाईफ पण आहेत आणि त्याचबरोबर घरातून पण काम आहे हा घरातून पण शिवण क्लास वगैरे सगळं जे काय म्हणतात ना एक परफेक्टली असणं अशा पद्धतीनं आपली ताई आहे मी आल्यानंतर बसलो आमचं चहा पाणी वगैरे झालं पण मी लगेच घेतलं नाही मी विचारलं ताई म्हटलं तुम्हाला घेऊ का आमच्या दोघींचं वय सेम आहे उलट माझ्यापेक्षा लहान आहे माझ्यापेक्षा लहान आहेत आणि पंढरपूरच्या आहेत असं छान वाटलं एक म्हणजे कसं सांगते मी योगायोग जुळून बघा आपण म्हणतो ना मला भेटायचंय मला भेटायचंय पण कधी कधी भेट होत नाही पण यांचा योगायोग हो असा की अचानक भेट ठरली बरोबर आणि पहिल्यांदाय कोल्हापूर हो, पहिल्यांदा हा पहिल्यांदा आलेले आहेत आता चाललेले आहेत आता लगेच हो, आज जाणार आहे हा आज लगेच चाललेले आहेत पुन्हा एकदा ताईंना मनापासून मी आभारी आहे कारण का सांगते मी एवढी आपुलकी आणि एवढं प्रेम जे आहे ते मला महत्वाचं आहे आणि ते थ्रू तुमच्या थ्रू मिळतं असंच मिळत राहू द्या आणि काय बोलणार तुम्ही तर असं आहेत तू कसं वाटलं नाही छान वाटलं मला भेटून खूप आनंद झाला तर असं स्वामी हुँ। स्वामी कृपा झाली आपल्यावरती बरोबर काही नाव काय आपलं उषा उषा तर असं चला हुँ। हुँ। तर या ज्या ताई होत्या ना त्या ताई वगैरे गेल्या आणि सांगते ज्यावेळेला त्या घरामध्ये एकदम आल्या मी ना इथेच बसून ना हे जे फु फ्लावर आहेत ना ते काढत होते त्या कुंडीमधून एकदम त्या डायरेक्टली आल्या मला काहीच कळलं नाही मी यांना विचारते तुमच्या ओळखीच्या कोणी आहेत का त्या म्हणल्या नाही मी तुमचे व्हिडिओ बघते आणि मी पंढरपूरचे आहे मी एकदम अजब केलं म्हटलं कसं काय यांना एवढं हे झालं मग तेवढ्यात कळलं बघू शकता तिथं पुढं आहेत त्या गेल्या त्या आणि त्याच्यानंतर मग माझं माझं मी काम करत होते आणि मला एक त्यांची गोष्ट स्वभाव हा एवढा आवडला की मी सुरुवातीला त्यांना व्हिडिओमध्ये घेतलं नाही काही नाही सगळं झालं आणि जाताना फक्त मी सहज विचारलं त्या म्हणले मला तर खूप आवडतं घ्या ताई मला काहीही प्रॉब्लेम नाही म्हणजे ग्रामीण भागात राहूनसुद्धा त्यांची विचार करण्याची पद्धत किंवा सगळ्या गोष्टीची पद्धत ना खूप वेगळी खूप छान वाटलं एक समाधानकारक स्त्री असतं म्हणतात ना बघा प्रत्येक स्त्रीला ज्यावेळेला आपण बघतो तर त्यांच्या ज्यावेळेला आपण संपर्कात जातो मग कुठलीही स्त्री असू दे अगदी कुठलीही व्यक्ती असू दे त्या त्या व्यक्तीभोवतीची जी, जी पॉझिटिव्ह ऊर्जा असते ना ती ऊर्जा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकवून जाते कधीही तुम्ही जर नोटीस करा थोडंसं डीपली विचार करून बघा तर त्या व्यक्तीच्या भोवतीची जी पॉझिटिव्ह ऊर्जा असते ना ती तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल खूप सारं सांगून जाते कारण खरंच सांगते जी व्यक्ती समाधानी असते अगदी मस्त स्वभावाने चांगल्या गोष्टीने म्हणतात ना चांगल्या कर्माने सगळ्यांना असते ना त्या व्यक्तीच्या आवतीभोवतीना ती वलेय असतात म्हणजे एकदम असं एखाद्या व्यक्ती तिच्या चेहऱ्या बघितलंस त्याच्याकडे बघितलं की एकदम मनाला संतुष्टी समाधान मिळणं म्हणतात ना अशा प्रकारे ती ताई होती आणि त्याच्यानंतर मग माझं आता इथून पुढचं आणि पुन्हा रुटीन सुरू झालेलं आहे हे, हे दिवसभराचं रुटीन आणि असंच चालू होतं मी पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला शेअर करेनच पण आजच्या महत्त्वाच्या काही अपडेट द्यायच्या होत्या ती मी दिलेल्या आहेत आणि अशा करते की व्हिडिओ स्किप न करता पाहिल्या असतील तर त्या पोचल्या असतील आणि पुन्हा कमेंट आणि मेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मेल करा ज्यांना गरज आहे खरंच त्यांनी मेल करा मग ते किती पण येऊ दे पण एक सांगते मी की त्या मेलला मी रिप्लाय देण्याची गरज नाही का सांगते मी ते मेल आलेले असतात माझ्याकडून मी व्यवस्थित असे ठेवलेले आहेत जेव्हा पोते येतील तेव्हा मी तुम्हाला नक्कीच पाठवेन कारण काय होतं ना की तिथं रिप्लाय देणं आणि पुन्हा इकडे रिप्लाय देणं थोडंसं लोड होतं त्यामुळे तुम्ही समजून घ्या तुम्ही करा फक्त मी रिप्लाय इकडं आपल्या कमेंटच्या थ्रूच मी देईन तिकडे रिप्लायची माझी वाट बघू नका कारण मला तिकडे पण मग कमेंट यायला लागलेत म्हणजे मेसेज येतात की ताई आमच्या मेलला रिप्लाय दे रिप्लाय दे कारण काय होतं ना की एवढं सगळं आपलं म्हणजे दोन जागचं एका एक दिवशी हँडल होणं म्हणजे शक्य नाही त्यात हे आपलं घरातलं काम वगैरे तर असो सगळं जे काय होतं ते हॉलमधलं काढलेलं आहे आज फक्त आणि फक्त काम जे आहे ते मी हॉलचं करून घेणार आहे आणि आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या कुठल्याही ताईचं मी मन दुखावलं नसावं कोणालाही दुखवायची मला गरज नाही ना हक्क नाही ना, हक ना, ना करायचं नाही त्यामुळे प्लीज समजून घ्या आणि हो मी व्हिडिओचा एंड करते सर्वताईंना सर्वांना श्रीस्वामी समर्थ